महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे ठाकरे बंधूंसाठी सुद्धा ही निवडणूक वेगळी ठरली. उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान केलं तर राज ठाकरेंनी जवळपास 17 वर्षांनी धनुष्यबाणाचं बटन दाबलंय. पाहूयात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंनी कुटुंबियांसह मतदान केलं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत तर राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला, त्यामुळे मतदान कोणाला केलं हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी तर उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. बाळासाहेबांचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानानं मतदान केलं, हा शिवसेनेसाठी काळा दिवस आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. मतदार सगळे जुमलाबाजीला त्रासलेले आहेत आणि देशातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या देशातले नागरिक बाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क या पुढेसुद्धा अबाधित राहावा म्हणून यावेळेला मतदान करत आहेत. जे बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी धडा शिकवला, काँग्रेसला जवळ करू नका म्हणाले, आज त्याच बाळासाहेबांचे वारस सांगणाऱ्यांनी काँग्रेसला अभिमानाने मतदान केलं आहे. बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसला विरोध केला आणि आता उभाटा काँग्रेसला मतदान करते, अभिमानाने मतदान करते. शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीतला काळा दिवस आहे. हा काळा दिवस शिवसेनेतला आहे. त्यांनी मतदान केलं असलं तरीसुद्धा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, दिगेसाहेबांचा शिवसैनिक काँग्रेसला कदापि मतदान करणार नाही. पक्ष चोरांबद्दल मला बोलायचं नाही, चोरांवर बोलायचं नसतं. उद्धव ठाकरेंनी वांद्र्यात नवजीवन विद्या मंदिरात मतदान केलं. उद्धव ठाकरेंनी जिथं मतदान केलं तो मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबईचा. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यात सामना आहे. उद्धव ठाकरेंनी याआधीच आपण काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांचा मतदार असल्याचं पत्रकार परिषदेतच सांगितलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजावर मतदान केलं. महाविकास आघाडी म्हणून एकत्र येऊन देश आणि संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. निशाणे कोणती हा प्रश्न नसून लढाई देश आणि संविधान वाचवण्याची आहे. आणि उद्धव ठाकरे पंजाला मतदान करतायत तसे काँग्रेसचे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये मशालीवर तुतारीवर मतदान करताना तुम्ही पाहाल. तर दुसरे ठाकरे राज ठाकरेंनी त्यांच्या निवासस्थानाच्या शेजारीच असलेल्या बालमोहन शाळेत मतदान केलं. 2019 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या बाजूने असलेल्या राज ठाकरेंनी यंदा महायुतीचा प्रचार केला. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी जवळपास 17 वर्षानंतर धनुष्यबाणाला मतदान केलं आणि त्यावरून संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला. राज ठाकरेंनी मतदान केलं त्या दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाईंमध्ये थेट लढत आहे. राज ठाकरेंनी चोरीच्या मालाचं चुंबन घेतलं असून डुप्लिकेट धनुष्यबाणाला मतदान केल्याची टीका राऊतांनी केली. तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे. चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत. राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, कळलं का? ते नकली ओठ आहेत, हे धनुष्यबाणच आहे ना, नकली आहेत, मेणाचं आहे, धनुष्यबाण नाही आहे. मुळात असं आहे, आमच्यावर जे म्हणत आहेत की आम्ही डुप्लिकेट केलं का ओरिजिनल केलं ते 4 तारखेला कळेल, पण ओरिजिनल काँग्रेसचे पाय चाटण्यासाठी आज अख्खी उद्धव ठाकरे आणि त्यांची फॅमिली अर्धा तास लाईनीत उभे होते. कशासाठी? तर काँग्रेसचे पाय चाटण्यासाठी. त्यामुळे ह्यांनी आमच्यावर बोलावं की आम्ही डुप्लिकेट याला केलं का काय केलं. शेवट कोर्टाने ओरिजिनल सांगितलं, संजय राऊत कोण ठरवणार डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे ते? संजय राऊत राज ठाकरेंवर चांगलेच तुटून पडले. महायुतीसाठी प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर मनसेच्या कार्यकर्त्यांचे चांगले दिवस आले असते, या शब्दात राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलंय. राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते. पण शेवटी मी म्हटलं ना की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे, हायर केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागतं. असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहांनी?
ज्या मोदी आणि शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होतात, त्यांच्या पखाल्या वाहताना आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला पाहिलं, आम्हाला वाईट वाटलं। 2024 ची निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी स्वतःच्याच मतदानाच्या दृष्टीनं नवीन आणि बदल घडवणारी आहे। उद्धव ठाकरेंनी पंजाबवर मतदान केलं तर राज ठाकरेंनी धनुष्यबाणाचं बटन दाबलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।